कोल्हापूर महानगरपालिकेच्या आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत अमृत योजनेच्या कामाबाबत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं अमृत योजनेचं काम अत्यंत संथगतीनं सुरू असून ठेकेदाराकडून नागरिकांना वेठीच धरलं जाते त्यावर उपाययोजना करावी अन्यथा ठेकेदाराला हिसका दाखवण्याचा इशारा यावेळी नगरसेवकांनी दिला अमृत योजनेच्या कामकाजाबाबत येत्या आठवड्यात विशेष सभा घेण्याचं आश्वासन महापौर सुरमंजिरी लाटकर यांनी दिलं कोल्हापूर शहरातील बेवारस वाहनांवर कारवाई करावी आणि बंदिस्त पार्किंगचा सर्व्हे करून वीस डिसेंबर पर्यंत अहवाल सादर करावा असे आदेश महापौरांनी दिले महापालिकेच्या वतीनं महिन्याच्या शेवटच्या दिवशी नो व्हेकल डे पाळण्याचा ठराव मंजूर करण्यात आला कोल्हापूर शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होतीये याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आज महापौर सुरमंजी लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली शहरात सुरू असलेल्या अमृत योजनेचं काम अत्यंत संथगतीनं सुरू आहे त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप नगरसेवक नियाज खान यांनी केला ठेकेदाराकडून योग्य नियोजन केलं जात नाही तसंच नागरिकांनाही वेठीस धरलं जातं त्यावर योग्य उपाययोजना करावी अन्यथा हिसका दाखवू असा इशारा त्यांनी दिला त्यामुळं काही काळ सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं बहुतांश नगरसेवकांनी अमृत योजनेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली अमृत योजनेच्या कामकाजाबाबत विशेष सभा घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली ही मागणी उचलून धरत महापौर सूरमंजी लाटकर यांनी येत्या आठवड्यात अमृत योजनेच्या कामकाजाबाबत विशेष सभा घेण्याचं आश्वासन दिलं सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे त्यादृष्टीनं पुढील वीस वर्षाचं नियोजन करणं महत्वाचं आहे असंही यावेळी सांगण्यात आलं हा आराखडा महत्त्वाचा असला तरी महापालिकेनं प्राथमिक स्तरावर प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं चा, रुपाराणी निकम यांनी सांगितलं सणासुदीच्या काळात गुजरी आणि महाद्वार रोडवरील वाहतूक बंद केली जाते त्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान होतं त्याबाबत पोलीस प्रशासनानं महापालिकेला विश्वासात घेऊन काम करावं अशी मागणी किरण नकाते यांनी केली शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी स्वतःपासून प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासाठी महिन्यातून एकदा नगरसेवक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नो व्हेकल डे पाळण्यात यावा अशी मागणी नगरसेवकांनी केली महापौर सुरमंजी लाटकर यांनी या निर्णयाचं स्वागत करून महिन्याच्या शेवटच्या दिवशी नो व्हेकल डे पाळण्याचा निर्णय घेतला इमारत बांधताना नकाशात पार्किंग दाखवले पण त्या ठिकाणी पार्किंगऐवजी दुकानं आणि व्यवसाय सुरू आहेत त्यामुळे सर्व वाहन रस्त्यावरच पार्किंग केली जातात आणि वाहतूक कोंडी होते असं भूपाल शेटे यांनी सांगितलं चार विभागीय कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंत्यांनी वीस डिसेंबर पर्यंत सर्व्हे करून अहवाल द्यावा तसंच त्यावर कोणती कारवाई करणार याची माहिती प्रशासनानं द्यावी असे आदेश महापौरांनी दिले रस्त्यावरील बेवारस वाहनांवर एक महिन्याच्या आत कारवाई करावी अशा सूचनाही महापौरांनी केल्या कोल्हापूर शहरात अनधिकृत वाहन पार्किंग करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं दंडात्मक कारवाई केली जाते शहर वाहतूक पोलिसांनी वसूल केलेल्या दंडाच्या रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम पुणे महापालिकेच्या धर्तीवर कोल्हापूर महापालिकेला द्यावी या मागणीचा ठराव चर्चेला आला स्थायी समितीकडून परिपूर्ण ऑफिस प्रस्ताव महापालिकेला पाठवावा त्यानंतर या ठरावावर निर्णय घेऊ असं विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं त्यामुळं या विषयावर आजच्या सभेत निर्णय झाला नाही